नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। गोमातेचं विशेष महत्त्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर गायीच्या या अंगाला तुम्ही जर स्पर्श केला ना, तर तुमच्या घरामध्ये असलेलं 18 विश्व दारिद्र्य कायमचं दूर होतं आणि तुम्ही करोडपती होता। तर मैत्रिणींनो, शास्त्रानुसार गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य असतं। म्हणून जी व्यक्ती नित्य पूजा करते गायीची, त्यांच्यावर सर्व देवी देवतांची कृपा राहते। जे लोक गायीची सेवा करतात आणि गायीला देवी मानतात आणि देवी त्यांच्या दुःखाचं हरण करते। गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या गोमातेच्या कोणता असा अंगाला आपण स्पर्श केल्यानंतर आपल्याला अतिशय पुण्य प्राप्त होणार आहे आणि आपलं जे काही दारिद्र्य आहे ते निघून जाणार आहे। चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला माता मानलेलं आहे आणि ज्यांच्या घरात गायी असते ना, त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात। आता आपल्या हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं मानलं जातं। म्हणून गायीचे पूजन केलं की 33 कोटी देवी देवतांचं पूजन केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। बघा, गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो। गायीच्या पाठीच्या वरच्या भागात जो सूर्यकेतू नाडी असते, जी सूर्याच्या किरणांपासून रक्तात सूर्यक्षर निर्माण करते आणि हे सूर्यक्षर जे असतात ना, ते गायीच्या दुधात उतरत असतात। म्हणून गायीचं दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृतासमान असं मानलं गेलेलं आहे। या सुवर्ण क्षारामुळेच गायीच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो। बघा, त्यासाठी आपण आता जाणणार आहोत की गायीच्या पूजनाने मनुष्याला कोणकोणते पुण्य फळाची प्राप्ती होते आणि तसंच तुमच्या घरामधील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय तुम्हाला करायला हवेत आणि गायीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार शुभ मानलं जातं। मैत्रिणींनो, घरामध्ये स्वयंपाक झाला की सर्वात अगोदर आपण काय करायचं, तर गायीला पोळी खायला द्यावी, त्यानंतरच आपण सर्वांनी खावी। यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सतत शांतता राहते, वादविवाद, भांडण, तंटा असं घरामध्ये होत नाही। अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गोमातेला भाकरी खाऊ घालायचं आहे, पोळी खाऊ घालायचं आहे। जर आपण दररोज न चुकता एखादी भाकरी गोमातेला, गायीला जर आपण न चुकता खाऊ घातली ना, तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरातील सर्व संकटांपासून आपली मुक्ततासुद्धा होते आणि आपल्या घरामध्ये बघा सुख आणि समृद्धीसुद्धा आणते। आता त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे गायी नाही, शहरामध्ये गायी मिळत नाही, तर अशा वेळी आपण तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गोशाळा आहेत का ते पाहायचं आहे आणि तिथे जाऊन गोमातेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे, भाकरी खाऊ घालायची आहे। त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट, ती म्हणजे गायीपासून मिळणारं पंचगव्य। हजारो रोगांवर गुणकारी औषध असं आहे। आता पंचगव्य म्हणजे काय, तर याच्याविषयी संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्हाला। तर पंचगव्य म्हणजे काय आहे आणि ते सर्व रोगांवर गुणकारी कसं आहे, त्यामध्ये मी सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर हे पंचगव्य जे असतं ना, त्याचं जर सेवन केलं तुम्ही, तर असाध्य रोगांवर मात करता येते आणि पूजापाठ, हवन, पंचगव्य नसेल ना तर यात यश मिळत नाही। बघा, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या सकाळ किंवा संध्याकाळ मंदिरामध्ये किंवा घरामध्ये जाळून त्याचा धूर केला ना, तर वातावरण जे आपल्या घरामध्ये असतं ते शुद्ध होतं आणि त्यामुळे काय होतं तर सकारात्मक वातावरणाची निर्मितीसुद्धा होत असते आपल्या घरामध्ये। म्हणून आपण छोटीशी गौरी जाळायची आहे दररोज आपल्या घरामध्ये। तसंच आपल्या शास्त्रानुसार बघा, गायीचं जर दान केलं ना तुम्ही, तर हे अतिशय शुभ मानलं जातं। कारण जर आपल्या मंगळाची दशा जर वाईट असेल आपल्या पत्रिकेमध्ये, तर एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला तुम्ही गाय दान करू शकता व नवग्रहाची शांती व शनिग्रहाची स्थिती तुम्हाला जर स्थिर करायची असेल ना, तर एका काळ्या गायीचं दान तुम्हाला नक्कीच करायला हवं।
यामुळे काय होतं तर सर्व प्रकारच्या संकटांपासून तुमची सुटका होते आणि शनिदेवांच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होतं. आता असं म्हणतात की सूर्यास्तानंतर ज्यावेळी गाय रानातून घरी परत येत असते त्यावेळी त्यांच्या पायामध्ये हवेतून धुळीचे कण अडकतात आणि त्या धुळीमुळे व्यक्तीच्या पापांचा सर्वनाश होतो बघा. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना खूप राग येतो किंवा जे विद्यार्थी आपली मुलं अभ्यासामध्ये खूप मागे आहेत तसंच जे बोलू शकत नाहीत अशा व्यक्तींनी काय करायचं बघा, तर अशा व्यक्तींनी गाईला हिरवा चारा जरूर खाऊ घालायचा. यामुळे काय होतं तर आपली बुध ग्रहाची स्थिती सुधारते आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणींपासून आपली सुटकासुद्धा होऊन जाते. जर तुम्ही एखादं कार्य करत असाल आणि ते कार्य पूर्ण होत नाही, सतत काही ना काहीतरी अडथळे येत असतात, तर मग ते काम कोणतंही असू देत. तर गाईला काय करायचं, अशा वेळी गाईला तुम्ही पोळी खायला द्यायची आणि तिच्या कानामध्ये तुमची इच्छा सांगायची आणि गाईची नित्यनियमाने पूजा करायची. आता माता लक्ष्मीची यामुळे काय होते तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि घरातील आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते. उन्हाळ्यात हिवाळ्यात जर दारामध्ये तुमच्या गाई आली तर तिला तुम्ही जरूर पाणी पाजा. यामुळे सुद्धा तुम्हाला रोगांपासून सुटका तुमची होईल. आणि तसेच थंडीच्या दिवसामध्ये आपण गाईला गुळसुद्धा खाऊ घालायचा बघा. पितृदोषा का खाऊ घालायचा, कारण पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येला गाईला आपण काय करायचं, गुळपोळी किंवा हिरवा चारासुद्धा जरूर द्यायला हवा. यामुळं सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात आणि त्याचबरोबर नवग्रहांची शांतीसुद्धा होते. आता जर घरामध्ये लहान मुलं हट्टी असतील, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल, तर काय करायचं तर दारात आलेल्या गाईला त्यांच्या हातानं भोजन खायला द्यायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये गुळपोळी असू देत किंवा साधी पोळी जरी असेल तरी तीही तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तुमच्या मुलांकडून. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता हे किती दिवस करायचं, जितके दिवस करणं तुम्हाला शक्य आहे तितक्या दिवस तुम्ही हा उपाय नक्की करा. आता त्याच्यानंतर बघा, अजून एक गोष्ट म्हणजे गाईच्या शेणामध्ये देवी लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि गोमूत्रामध्ये देवी गंगेचं वास्तव्य असतं. तसंच गाईच्या दुधामध्ये सुवर्णतत्व असतात, म्हणून गाईच्या दुधाचं सेवन जरूर करायचं आणि आपल्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही गाईचं दूधच सेवन करायला नक्की द्या. कारण का बघा, दूध का द्यावं लहान मुलांना गाईचं, कारण गाईच्या पाठ, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गाईच्या पाठीवरच्या भागामध्ये सूर्यकेतून आडी असते आणि जी सूर्याच्या किरणांपासून रक्तामध्ये सूर्यक्षर निर्माण करते आणि हे सूर्यक्षर गाईच्या दुधात उतरत असतं. म्हणून गाईचं दूध हे लहान मुलांच्यासाठी खूप अतिशय असं फायदेशीर असतं. आता आपण अशी कोणती जागा, म्हणजे गाईच्या कोणत्या अंगाला आपण जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे ते लक्षात घ्या. गाईच्या पाठीवर जिथे ज्या ठिकाणी उंचवटा असतो त्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते आणि रोज सकाळी गाईच्या या उंचवट्यावर आपण जर हात फिरवला आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या आर्थिक समस्या जी काही आपल्याला आहे ती सुद्धा नष्ट होते आणि आपलं दारिद्र्यसुद्धा निघून जातं. त्याचबरोबर आपल्या सर्व रोगांचा सुद्धा नाश होतो. जर नवीन जागा किंवा घर बांधायचं असेल तर त्या जागी गाय किंवा वासरू काही दिवस तिथे राहून द्यायचं, त्यामुळे त्या जागेवर असलेले सर्व रोग किंवा दोष दूर होतात. गाय ज्या जागी बसून आराम करते ना त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही.